जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी कार्तलब खानाच्या पंचवीस हजार फौजेचा उंबरखिंडीमध्ये दारुण पराभव केला होता महाराजांनी अवघे तीन हजार सैनिक घेऊन कारतलबखानाच्या खानाच्या पंचवीस हजार फौजेचा धुवा उडावला होता शिवाजी महाराजांना वाटले असते त्यांच्या मनामध्ये आले असते तर त्या दिवशी कदाचित कार्तलब खानाच्या सर्व पंचवीस हजार फौजेची कत्तल झाली असती स्वतः कार्तलाब खान देखील मारला गेला असता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक योजनेनुसार कार्तलाब खानाची हत्या केली नाही किंवा त्याच्या संपूर्ण फौजेचा नायनाट केला नाही महाराजांनी असे का केले हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत उंबरखिंडीच्या युद्धापूर्वी महाराजांवरती दोन मोठ्या स्वाऱ्या झाल्या होत्या पहिली म्हणजे अफजलखानाची स्वारी व दुसरी म्हणजे जोहरची स्वारी खानाने स्वराज्यातील प्रदेशाचा मोठे नुकसान केले होते अनेक गावे लुटली होती उद्ध्वस्त केली होती सिद्धिजारच्या फौजेने देखील स्वराज्याची मोठी हानी केली होती त्यानंतर स्वराज्यावरती तिसरे आक्रमण झाले शाहिस्ते खानाचे शाहिस्ते खानाने देखील पुण्याच्या परिसरामध्ये मोठा धुमाकूळ घातला होता स्वराज्याची मोठी नासधूस केली होती गावाच्या गावा लुटली होती उद्ध्वस्त केली होती या सर्व धामधूमीच्या काळामध्ये ज्या ज्या गावांना नुकसान पोहोचले होते त्या गावांना त्या गावातील रयतेला नुकसान भरपाई द्यायची होती त्यांना मदत करायची होती या संपूर्ण काळामध्ये अनेक मावळे दारातीर्थी पडले होते त्यांच्यामागे त्यांचे परिवार होते त्यांच्या बायका होत्या आईवडील होते त्या सर्वांना देखील मदत करायची होती मात्र हा सर्व खर्च करत असताना एक गोष्ट महाराजांच्या लक्षात येत होती ती म्हणजे स्वराज्याचा खजिना कमी होता तो वाढवायला हवा जेव्हा महाराजांना समजलं की कार्तलाब खान भली मोठी फौज आणि खजिना घेऊन कोकणामध्ये उतरणार आहे तेव्हाच महाराजांनी योजना बनवली की कार्तलब खानाचा संपूर्ण पराभव करायचा मात्र त्याचा संपूर्ण नायनाट करायचा नाही त्याला शरण यायला भाग पडायचे जेणेकरून कार्तलाब खानाच्या फौजेतील सर्व खजिना आपल्याला भेटेल त्याचबरोबर कार्तलब खानाला शरण आणून त्याच्याकडून जबरदस्त खंडणी वसूल करता येईल जिचा वापर पुढे जाऊन स्वराज्यातील कामांसाठी करता येईल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे